नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। आणि जसा मी मुद्दा टॅग केलेला आहे की श्री संजय राऊत यांच्या संपत्तीची जप्ती आज जी काही केली इन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी, त्या संदर्भातली प्रेस रिलीज थोड्या वेळापूर्वी जारी करण्यात आलेली आहे, त्याचे तपशील मी आधी सांगेनच। पण मधल्या ओळीमध्ये आपल्याला जो समजून घ्यायचा आहे तो अर्थ खूप वेगळा आहे। आणि त्याच्या आधीचं एक डिस्क्लेमर की जोपर्यंत कुठलाही व्यक्ती न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन दोषी होत नाही तोपर्यंत त्याला दोषी मानायचं काही कारण नाही आहे। त्यामुळं या केसमध्ये आणि तेव्हा की जेव्हा महाविकास आघाडीच्या वतीनं तीनही प्रमुख पक्षापैकी केवळ शिवसेनेच्या वतीनं श्री संजय राऊत हे सतत भारतीय जनता पार्टीवरती टीका टिप्पणी करत होते आणि त्यामुळं त्यांच्या विरोधातली जी कारवाई आहे ती राजकीय दृष्ट्या प्रेरित नसेलच असं काही सांगता येत नाही, किंवा ती असेलच असंही म्हणायचं काही कारण नाही आहे। कारण याचे जे सगळे तपशील आहेत ते तपशील आपण समजून घेऊ ते नंतरच्या भागामध्ये, जी प्रेस रिलीज आहे ती आल्यानंतर। पण आपल्या सगळ्यांना आठवत असेल की राकेश वाधवान आणि वाधवान कुटुंबीय यांची जी बातमी आम्ही ब्रेक केली होती त्याचा ह्या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे। म्हणजे या प्रकरणाशी, म्हणजे संजय राऊत यांच्याशी नव्हे, कारण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये श्री संजय राऊत हे काही आरोपी नाही आहेत। पण PMLA ॲक्टनुसार ED जो अधिकार मिळालेला आहे की गैरव्यवहाराच्या मधून जी काही संपत्ती जमा होते तिचं जे काही मनी ट्रान्झॅक्शन होतं ते ट्रान्झॅक्शन्स बघून त्यातनं जर कुणी काही संपत्ती खरेदी केली असेल तर त्याच्यावरती कारवाई होते। तर आपण आधी सुरुवात करू राकेश वाधवान आणि वाधवान कुटुंबियापासून। आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर महाराष्ट्र जेव्हा पूर्णपणे लॉकडाऊनमध्ये होता तेव्हा आम्ही एक बातमी उस्मानाबादवरून ब्रेक केली होती आणि महाविकास आघाडीला तो तशा अर्थाने पहिला एक असा धक्का होता। ती बातमी अशी होती की सगळा महाराष्ट्र, सगळा देश घरी बसलेला असताना राकेश वाधवान आणि बाकीचं वाधवान कुटुंबीय यांना तेव्हाचे गृह सचिव असलेले, सेक्रेटरी असलेले श्री अमिताभ गुप्ता यांच्या एका विशिष्ट पत्राच्या आदेशान्वये मुंबईमधून एस्कॉर्ट करत महाबळेश्वरला पाठवण्यात आलेलं होतं, तेव्हा की जेव्हा सगळा महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये होता। आता ही बातमी आम्ही ब्रेक केली आणि ब्रेक केल्यानंतर अक्षरशः हल्लकल्लोळ माजला। त्याचं कारण असं की वाधवानला ED CBI शोधत होते, महाराष्ट्राचे पोलीस शोधत होते आणि वाधवानच्या विरोधामध्ये जी इंटरपोलची नोटीस होती तीसुद्धा नोटीस जारी झालेली होती। आणि असं असताना वाधवान कुटुंबियांना त्यांच्या आलिशान गाड्यासहित पुण्यातनं महाबळेश्वरपर्यंत येऊ कसं दिलं असा तो आमचा बातमीचा रोख होता। आणि मग महाराष्ट्र सरकारच्या मध्ये एक हल्लकल्लोळ माजला आणि मी जसं म्हणालो की आघाडी सरकारला हा पहिला धक्का होता। त्यानंतर असं झालं की मी आणि गृहमंत्री हे एकमेकांच्या समोर लाईव्हला होतो आणि ते लाईव्हला असताना मी गृहमंत्र्यांना हा प्रश्न विचारला आणि ती व्हिडिओ क्लिप खूप फिरलेली आहे यूट्यूबवरती, आजही ती उपलब्ध आहे की अख्खा महाराष्ट्र लॉकडाऊनमध्ये असताना सर्वसामान्य लोकांवरती छोटे छोटे गुन्हे त्यांनी केले म्हणून त्यांच्यावरती आपण केसेस दाखल करत असताना वाधवान कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारच्याच IPS अधिकाऱ्याच्या, वरिष्ठ IPS अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून, त्याच्या पत्रावरून, कारण ते पत्रच आम्ही ब्रेक केलेलं होतं आणि म्हणून ते सगळं प्रकरण खूप इंटरेस्टिंग झालं होतं। तर तुम्ही त्या IPS अधिकाऱ्यावरती काय कारवाई करणार, म्हणजे श्री अमिताभ गुप्ता यांच्यावरती काय कारवाई करणार तोपर्यंत? आणि असा सगळ्यांचा समज होता की ही इज वन ऑफ द ऑनेस्ट पोलीस ऑफिसर विच इज अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड। तर त्यानंतर ज्या पद्धतीनं मी प्रश्न विचारलेले होते ते पाहता श्री अनिल देशमुख यांनी आपण त्यांची चौकशी करू आणि त्यांना तोपर्यंत आम्ही त्यांची ट्रान्सफर करू अशी भूमिका घेतली आणि ते करावं लागलं सरकारला। आणि मग 4 दिवसानंतरच सगळ्यांना आठवत असेल की बांद्र्याचं ते प्रकरण घडलं, ते आता त्यात तो एक तपशीलवार तेव्हाच मी, मला बेल मिळाल्यानंतर बाहेर येऊन सांगितलेला भाग असल्यामुळे त्याच्या मी खोला जात नाही। पण या वाधवान प्रकरणाचाच या आज जी काही कारवाई झालेली आहे त्या प्रकरणाशी संबंध आहे। पुन्हा एकदा श्री संजय राऊत यांच्या संपत्तीची जी काही जप्ती ED केली त्याचे तपशील आपण सांगणार आहोत, त्याचा अर्थ ते जोपर्यंत न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोषी ठरत नाहीत आणि त्यांचा जो म्हणणं आहे त्याप्रमाणे की याच्यामध्ये राजकारण आहे याचा सगळ्याचा तपशीलवार खुलासा होत नाही तोपर्यंत त्यांना दोषी मानायचं काही कारण नाही। पण इन्फोर्समेंट डिरेक्टरेटनं जी काही आज प्रेस रिलीज जारी केलेली आहे तीच इतकी रिव्हिलिंग आहे की ती समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याच्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन्स झालेले आहेत ते ट्रान्झॅक्शन्स काय आहेत।
मुळामध्ये गोरेगावमध्ये एक पत्रावाला चाळ नावाची एक वस्ती आहे, आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना समजेल असं समजू. तिचा पुनर्विकास करायचा होता, तो पुनर्विकास करण्यासाठी गुरु कन्स्ट्रक्शन कंपनीला तो ते काम देण्यात आलेलं. आता आपण ती प्रेस रिलीज सगळी वाचू. त्याच्यामध्ये 3,000 फ्लॅट हे म्हाडाला द्यायचे होते, 372 समथिंग तिथं राहणाऱ्या मूळच्या रहिवाशांना द्यायचे होते, पण ते काम न करता त्या तिथे मिळाला जो FSI आहे तो FSI 9 इतर जणांना तो विकला आणि त्याच्यातून 1,060-62-65 कोटी रुपये काहीतरी कमवले. त्यातले काही पैसे हे प्रवीण राऊत, जे की श्री संजय राऊत यांच्या खूप जवळचे आहेत आणि ते त्यांनी सांगितलेलं पण आहे की हो ते माझे मित्र, त्यांच्या अकाउंटवरती साधारणपणे 100 कोटी रुपये गेले. त्यातली काही रक्कम श्री संजय राऊत त्यांच्या पत्नीकडे ती ट्रान्सफर झाली, जी बिनव्याजी स्वरूपातले 55 लाख रुपये होते. त्याच्यातून त्यांनी तो जो फ्लॅट आणि बाकीची जी संपत्ती ती विकत घेतली असं ईडीचं म्हणणं आहे. तो हे सगळं जे प्रेस रिलीज आता माझ्यासमोर आहे ते आपण मी तुम्हाला सांगतो. डायरेक्टरेट ऑफ एन्फोर्समेंट हॅज प्रोविजनली अटॅच्ड इमोवेबल प्रॉपर्टीज टोटलिंग 11,15,56,573. म्हणजे इन्फोर्समेंट डिरेक्टरेटनी सध्या प्रोविजनली ही संपत्ती अटॅच केलेली आहे. कशाच्या ह्याच्यामध्ये? अंडर द प्रोव्हिजन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट 2002. हा जो कायदा आहे तो 2002 आला. 2021 जुलै, मला जेवढं आठवतं 21 जुलै 2005 हा देशात लागू झाला. त्याच्यामध्ये 3-4 अमेंडमेंट झाल्या ज्या 2008, 2012, 2018 झाल्या. त्यातलं एक जे प्रोव्हिजन आहे आणि जे PM ED खूप सुपर पॉवर करतं ते असं आहे की जर एखाद्या आरोपीला अटक झाली असेल किंवा एखादं ट्रान्झॅक्शन जे ईडीला असं दिसलं की ज्याचे धागेदोरे हे देशभर पसरलेले आहेत, सो ईडी हॅज अ पॉवर टू अटॅच एव्हरी प्रॉपर्टी ऑफ एनी इंडिव्हिज्युअल. दुसरा जो ईडीला मिळालेला सगळ्यात मोठं टूल असं आहे की जर एखाद्या आरोपीनं न्यायालयामध्ये जाऊन आपल्याला जामीन द्यावा अशी विनंती केली, म्हणजे या PML Act खाली अटक झालेला, तर ईडीच्या कायद्यानुसार आधी जो PPI पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे जी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आहे या केसमध्ये ईडी, तर ईडीला आधी त्यांचं म्हणणं विचारलं जातं आणि जो गिल्टी आहे त्याच्यावरती हा ओनस आहे, त्याच्यावरती ही जबाबदारी आहे की तो गिल्टी नाही हे सिद्ध करण्याचं. ॲज लॉंग ॲज न्यायालय पूर्ण कन्व्हिन्स होत नाहीत की ही जी काही कागदपत्रं त्यांनी मांडलेली आहेत ती कागदपत्रं पाहता हा व्यक्ती दोषी नाही तोपर्यंत त्याला बेल मिळत नाही. हे भारतीय कॉन्स्टिट्युशन, भारतीय घटनेनं दिलेलं Article 15 आणि 16 उल्लंघन आहे असं सर्वोच्च न्यायालयाला वाटल्यामुळं याच्या विरोधात, म्हणजे या प्रोव्हिजनच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलेली आहेत, पण त्याचा अजूनही वेगवेगळ्या उच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ काढला जातो. सो अंडर द प्रोव्हिजन ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट 2002 इन अ केस रिलेटिंग टू इरेग्युलरिटीज इन रिडेव्हलपमेंट ऑफ पत्रावाळा प्रोजेक्ट ऍट गुरगाव मुंबई बाय द मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. इथे वादवांचा संबंध येतो आणि म्हणून मी म्हटलं की मधल्या ओळमध्ये हा वादवान समजून घ्यायचा आहे तो असा की गोरेगावमधली जी पत्रावाला चाळ डेव्हलप करायला दिली होती ती प्रवीण राऊत आणि वाधवान कुटुंबीय पैकी एक दोघे जण यांच्याशी मिळवून असलेली, किंवा HDIL येस बँक याच्या जो फ्रॉड झाला त्याच्याशी निगडीत असलेले हे कुटुंबीय होते. त्याच्यात प्रवीणची पार्टनरशिप होती आणि ती होती गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. द अटॅच्ड ॲसेट्स आर इन द फॉर्म ऑफ लँड्स हेल्ड बाय प्रवीण एम राऊत, फॉर्मर डायरेक्टर ऑफ गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ॲट पालघर सोफाळे पडगा, फ्लॅट ॲट दादर ऑफ श्रीमती वर्षा राऊत अँड प्लॉट्स ऑफ किहिम बीच ॲट अलिबाग जॉईंटली हेल्ड बाय श्रीमती वर्षा राऊत वाईफ ऑफ संजय राऊत अँड स्वप्ना पाटकर वाईफ ऑफ सुजित राऊत. ही सगळी जी आहेत ना ही संजय राऊत यांच्या कुटुंबियाची निगडीत असलेली नावं ईडीनं आपल्या या प्रेस रिलीजमध्ये सांगितलेली आहेत. कुठली संपत्ती आहे त्याचे तपशील दिलेले आहेत, म्हणजे इथे प्रवीण राऊत हे श्री संजय राऊत यांचे जवळचे मित्र आहेत, संजय राऊत त्याच्यानंतर वर्षा राऊत स्वप्ना पाटकर आणि सुजित पाटकर ही सगळी एकमेकांशी रिलेटेड असलेली मंडळी आहेत असं या प्रेस रिलीजमधून दिसतंय. ईडी हॅज इनिशिएटेड इन्व्हेस्टिगेशन अंडर प्रोव्हिजन ऑफ PML 2002 ऑन द बेसिस ऑफ FIR 12/22/2018 डेटेड 13 मार्च 2018 रजिस्टर्ड अगेन्स्ट मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड राकेश कुमार वाधवान, जे सुरुवातीला मी नाव सांगितलं, सारंग कुमार वाधवान अँड ऑदर्स ऑन द बेसिस ऑफ द कंप्लेंट्स फाइल द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भाडा मुंबई इन्वोकिंग सेक्शन 409, 420, 120 ऑफ IPC. सगळ्यात आधी ही तक्रार ईडीनं दाखल केलेली नाही, ही तक्रार म्हाडानं दाखल केलेली आहे.
म्हाडाला या सगळ्या प्रकरणामध्ये इरेग्युलरिटीज दिसली. ईओडब्ल्यू म्हणजे महाराष्ट्राच्या पोलिसाकडं इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग नावाचा एक सेक्शन असतो, त्याच्यामध्ये ती तक्रार दाखल करण्यात आली, तिथे इन्व्हेस्टिगेशन झाली आणि 2018 प्रवीण राऊत यांना अटक झालेली होती आणि नंतर ते बेलवरती आले. ईडी केव्हा येतं, ज्या वेळेला या केसमध्ये ईडीच्या असं लक्षात आलं की हे जे इलिगल ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रान्झॅक्शन्स हे झालेली आहेत आणि नंतर मग ईडीनं ECR म्हणतात तो रजिस्टर्ड केला आणि त्याच्यातनं नंतर चौकशी सुरू झाली. फर्स्ट ही केस ईडीनं दाखल केली नाही, ही म्हाडाच्या तक्रारीवरती मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूमध्ये दाखल झालेली आहे 2018. हे सगळं ईडीची जी प्रेस रिलीज आहे त्याच्यामध्ये आहे. इन्व्हेस्टिगेशन अंडर PMLA रिवील दॅट मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड वॉज इंटरेस्टेड द डेव्हलपमेंट ऑफ पत्राचॉल प्रोजेक्ट ऑफ फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ 672 टेनंट्स. म्हणजे 672 लोकांना तिथे त्यांना घरं द्यायची होती, पत्रावाळा चालची जी रिडेव्हलपमेंट होती त्याच्यामध्ये. ड्युरिंग द रिलेव्हंट टाईम राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत वे द डायरेक्टर्स ऑफ द मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. अ ट्रायपार्टाइट अग्रीमेंट वॉज साइन बिटवीन सोसायटी म्हाडा अँड द मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन. म्हणजे इथे वाधवान कुटुंबियाचा जो संदर्भ मी दिला तो की याच्यामध्ये कोण कोण आहे, तर राकेश कुमार वाधवान आहे, सारंग वाधवान आहे आणि प्रवीण राऊत आहे. हीच ती वाधवान कुटुंबीय आहेत की जी ज्यांची बातमी आम्ही ब्रेक केलेली होती आणि यांचं ट्रायपार्टी अग्रीमेंट होतं म्हाडाबरोबर मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड. अकॉर्डिंग टू द अग्रीमेंट डेव्हलपर टू प्रोव्हाइड द फ्लॅट्स टू 672 टेनंट्स अँड डेव्हलप फ्लॅट्स फॉर द म्हाडा अँड द देअर आफ्टर रिमेनिंग एरिया टू बी सोल्ड बाय द डेव्हलपर. 3000 फ्लॅट म्हाडाला दिले, 672 फ्लॅट्स हे टेनंट्सला दिले, त्याच्यानंतर जी राहिलेला भाग होता तो त्यांनी रिडेव्हलपमेंट करायचा होता आणि कुणाला तरी तो सोल्ड करायचा होता. द डायरेक्टर्स ऑफ द मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन मिसलीड म्हाडा अँड मॅनेज टू सेल द FSI टू द 9 डेव्हलपर्स अँड कलेक्टेड अप्रॉक्सिमेटली 901.79 crore. म्हणजे ही जी म्हाडाला त्यांनी फसवलं आणि ही जी पत्रावळा चाल रिडेव्हलपमेंट करायची होती त्याच्या ऐवजी त्यांनी ती 9 डेव्हलपर्सला ती विकून टाकली आणि त्यातनं त्यांना 901 crore मिळाले विदाऊट कन्स्ट्रक्शन द रिहॅबिलिटेशन पोर्शन फॉर 672 डिस्प्लेस्ड टेनंट्स अँड म्हाडा पोर्शन. म्हणजे त्यांनी जे मूळच्या रहिवाशांना 672 जे फ्लॅट द्यायचे होते ते दिलेच नाही, म्हाडाचा जो पोर्शन त्यांना रिडेव्हलपमेंट करायचा होता तोही केला नाही. फर्दर मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हॅव ऑल्सो लॉन्च्ड वन प्रोजेक्ट नेमली मेडॉस अँड टूक द बुकिंग अप अमाऊंट 132 crore फ्रॉम द फ्लॅट बायर्स. यांनी तर आणखी दुसरा तिथे एक नवीनच प्रोजेक्ट सुरू केला मेसर्स गुरु म्हणजे प्रवीण राऊत आणि या वाधवान कुटुंबियाच्या सदस्यांनी आणि तिथल्या रिडेव्हलपमेंटपोटी त्यांनी बिल्डर्सकडनं 138 crore हे त्यांनी त्या फ्लॅट बायर्सकडनं घेतले. द टोटल प्रोसीड्स ऑफ द क्राईम जनरेटेड बाय द डायरेक्टर्स ऑफ द मेसर्स गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड थ्रू द इलिगल ऍक्टिव्हिटीज वेअर अप्रॉक्सिमेटली 1039.79 crore. हे ईडीच्या आत्ताच्या प्रेस रिलीजमध्ये आहे की एकूण हा फ्रॉड आहे 1039.79 lakh. द पार्ट ऑफ द प्रोसीड ऑफ द क्राईम वॉज फर्दर ट्रान्सफर टू द क्लोज असोसिएट. ओके, त्यातला जो पैसा होता तो कोणाला तरी त्यांनी ट्रान्सफर केला. मनी ट्रेल इन्व्हेस्टिगेशन कॉन्डक्टेड सो फॉर रिव्हील दॅट अराउंड 100 crore वेअर ट्रान्सफर फ्रॉम HDIL टू द अकाउंट ऑफ प्रवीण राऊत. HDIL जो ज्याच्याशी वाधवान कुटुंबियांचा संबंध आहे तिथून 100 crore हे प्रवीण राऊतच्या खात्यावरती गेले. दिस अमाऊंट वेअर फर्दर डायवर्टेड बाय प्रवीण राऊत टू व्हेरियस अकाउंट्स ऑफ हिज क्लोज असोसिएट. हे या 100 crore काही पैसे प्रवीण राऊतने आपल्या जवळच्या मित्रमंडळींच्या नावावरती, फॅमिली मेंबरच्या नावावरती ट्रान्सफर केले, हिज बिझनेस एंटिटीज एक्सेट्रा. इट इज ऑल्सो रिव्हील दॅट ड्युरिंग 2010 पार्ट ऑफ द प्रोसीड्स ऑफ द क्राईम अमाउंटिंग 83 lakh वॉज रिसिव्ड बाय श्रीमती वर्षा राऊत वाईफ ऑफ संजय राऊत. आत्ता संजय राऊत यांची जी काही संपत्ती जप्त केलेली आहे ती का केली आहे असं ईडीच्या मते, तर त्यातले 83 lakh rupees हे या संजय राऊत यांच्या मिसेस वर्षा राऊत यांच्या अकाउंटवरती ट्रान्सफर करण्यात आले डायरेक्टली इनडायरेक्टली फ्रॉम द माधुरी प्रवीण राऊत वाईफ ऑफ प्रवीण राऊत. म्हणजे प्रवीण राऊत यांची जी पत्नी आहेत माधुरी प्रवीण राऊत यांनी वर्षा राऊत यांच्या अकाउंटवरती ते पैसे दिले. दिस अमाऊंट वॉज युटिलाइज बाय श्रीमती वर्षा राऊत फॉर परचेस ऑफ फ्लॅट ऍट दादर. तो जो 35 मजल्याची बिल्डिंग आहे ज्याच्या 34 मजल्यावरती श्री संजय राऊत यांचा फ्लॅट आहे
तो फ्लॅट विकत घेण्यासाठी हे पैसे वापरले असं ईडीचं म्हणणं आहे. इट इज ऑल्सो रिव्हील दॅट आफ्टर इनिशिएटिंग ऑफ ईडी इन्व्हेस्टिगेशन द अमाऊंट ऑफ 55 lakhs वॉज ट्रान्सफर बाय द श्रीमती वर्षा राऊत. म्हणजे संजय राऊत यांच्या मिसेसनी ही चौकशी सुरू झाल्यानंतर 55 lakh रुपये हे परत ईडीला दिलेले आहेत, ईडीकडे ते ट्रान्सफर केले. देर आर ऑल्सो वेरियस अदर ट्रान्झॅक्शन्स फर्दर ड्युरिंग द सेट पिरियड. या काळामध्ये आणखी याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत, जे ट्रान्झॅक्शन झाले आहेत. आता यातनं ईडीनं काय सीज केलंय, काय संपत्ती जप्त केली आहे. 8 plots ऑफ लँड ऑफ किहिम बीच ॲट अलिबाग वॉज ऑल्सो परचेस इन द नेम ऑफ श्रीमती वर्षा राऊत अँड स्वप्ना पाटकर, वाईफ ऑफ सुजित पाटकर, अ क्लोज असोसिएट ऑफ संजय राऊत. इन धिस लँड डील अपार्ट फ्रॉम द रजिस्टर्ड व्हॅल्यू कॅश पेमेंट वेर मेड टू द सेलर्स. म्हणजे संजय राऊत यांच्या कुटुंबियांशी असलेले जे प्रॉपर्टीचे डील आहेत ते ईडीने आपल्या समोर आणलेले आहेत. ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ दीज ॲसेट्स अँड अदर ॲसेट्स ऑफ प्रवीण राऊत अ प्रोविजनल अटॅचमेंट ऑर्डर अटॅच ऑल दीज ॲसेट्स ऑफ प्रवीण राऊत अँड हिज असोसिएट हॅज बीन इश्यूड ऑन 2 February 2022. प्रवीण राऊत वॉज अरेस्टेड फॉर हिज इन्वॉल्वमेंट इन द ऑफेन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग अँड प्रेझेंटली अंडर ज्युडिशियल कस्टडी. अर्लियर इन अनदर केस PMC बँक फ्रॉड केस इमोवेबल ॲसेट्स अमाउंटिंग 72.65 crore ऑफ प्रवीण राऊत वेअर अटॅच बाय द ईडी ऑन 31 December 2020. फर्दर इन्व्हेस्टिगेशन इज अंडर प्रोग्रेस. सो पत्रावाळा चाल, तिथून आलेले पैसे ते प्रवीण राऊत यांना मिळाले, त्यातले काही पैसे श्री संजय राऊत त्यांच्याकडे गेले, संजय राऊत त्यांच्या जवळच्या नातलगांच्या माध्यमातून प्रॉपर्टी विकत घेतली गेली, असा एकूण सगळा आजच्या प्रेस रिलीजमध्ये ईडीनं दिलेला म्हणजे ईडीनं सांगितलेला मुद्दा आहे. आता याच्यातनं काय झालं की जसं ही संपत्ती सगळी जप्त झाली अशी बातमी आली, त्यानंतर ऑब्व्हियसली संजय राऊत यांच्याही आधी किरीट सोमय्या यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि नेहमीचे त्यांचे जसे आरोप असतात तसे त्यांनी ते आरोप केले. याच्यामध्ये त्यांनी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले, त्याच्यानंतर श्री संजय राऊत यांनी काही खुलासे केले. त्यांचं असं मत आहे की जर 2009 जर ही सगळी संपत्ती मी खरेदी केलेली होती तर त्याचा आणि या कथित घोटाळ्याचा काय संबंध आहे. खरं म्हणजे प्रवीण राऊत यांच्या संदर्भातली जी चार्जशीट आहे ती कोर्टात आलेली आहे, ती कोर्टातनं त्याचे जसे तपशील बाहेर येतील त्यानंतर आपल्याला कळेलच. मुनगंटीवार यांची नंतर प्रतिक्रिया मी ऐकली, म्हणजे आतापर्यंत सगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेलीच आहे, ती फार इंटरेस्टिंग होती, ज्याची खरं म्हणजे महाराष्ट्रात खूप काळापासून चर्चा सुरू आहे. विशेषतः गेल्या 3-4 महिन्यातनं तर लोक अक्षरशः विटल्यासारखे दिसत आहेत, रोज काही ना काहीतरी घडतंय आणि बहुधा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला सुद्धा याचा अंदाज आलेला असावा की काय. त्यांनी असं म्हटलं की आज ईडीनी म्हणजे ईडीच्या संदर्भात श्री संजय राऊत यांनी जी काही तक्रार दाखल केली होती त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी एक SIT दोन अधिकाऱ्यांची SIT चौकशी करेल असं अनाऊन्स केलं. आता संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की जशी SIT आली तसं लगोलग हे या माझ्या ज्या संपत्तीची कारवाई आहे ती कारवाई झाली. त्याच्यावरती मुनगंटीवार आणि प्रसाद लाड यांचं असं म्हणणं आहे की कदाचित संजय राऊत यांनाच अंदाज आलेला होता की आपल्या विरोधामध्ये अशी काही कारवाई होऊ शकते आणि म्हणून त्यांनीच स्वतःहून गृहमंत्र्यावरती दबाव आणला आणि ती SIT स्थापन करायला लावली. मुद्दा काय आहे की आपल्या मधल्या ओळीतनं आपण प्रेक्षक इतके हुशार आहेत की त्यांना काही वेगळं सांगायची गरजच पडत नाही. नीट व्यवस्थित अभ्यास करून तुमच्यासमोर 10 गोष्टी नीट मांडल्या की आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की पडद्याआड काय घडलेलं असू शकतं. वाधवान ब्रदर्स जे की CBIला सापडले नाहीत, ईडीला सापडले नाहीत, महाराष्ट्र पोलिसांना सापडत नव्हते, ते आमच्या एका बातमी ब्रेक करण्यामुळं जेलमध्ये गेलेत आणि वारंवार त्यांचं नाव यानं त्या प्रकरणामध्ये समोर येत आहे. आणि बाय द वे ज्या अमिताभ गुप्ता यांच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे मोठी कारवाई होणं अपेक्षित होतं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की अमिताभ गुप्ता यांच्यावरती काहीतरी कारवाई होईल, पण झालं काय, आज ते पुण्याचे CP आहेत, याच्यातच सगळं आलं. सो थांबूया आपण इथे. आमचा हा जो प्रयत्न आहे की ह्या ज्या कॉम्प्लिकेटेड थिंग्स आपण ज्याला म्हणतो त्या सोप्या सरळ भाषामध्ये महाराष्ट्रासमोर मांडायच्या, तो प्रयत्न जो आहे तो तुम्हाला कसा वाटतो ते जरूर सांगा, तुमचे काही मुद्दे सांगा. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना सवय झाली की 2-4 baskets घ्यायची आणि त्या बास्केट्समध्ये प्रत्येक बॉल टाकायचा, असं नाही आहे. जर्नलिझम इज नॉट ऑल अबाउट टेकिंग साइड्स, इट शुड बी ऑब्जेक्टिव्ह वन. जे काही घडतं आहे ते ऑब्जेक्टिव्हली बघायला पाहिजे. नायदर यू शुड टेक अ साईड ऑफ BJP नॉर यू शुड टेक अ साईड ऑफ MVA. त्याच्यामुळे झालंच तर आपल्या प्रेक्षकांचं आणि या देशाचं या राज्याचं खूप मोठं नुकसान होईल. जे घडतं आहे जसं घडतं आहे तसंच रिपोर्ट केलं पाहिजे. थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचे हे जे प्रयत्न आहेत ते कसे वाटतात ते जरूर कळवा.
माझा आणि एबीपी माझाचं फेसबुक, ट्विटर आणि इतर जे सगळे सोशल मीडियातले अकाउंट्स आहेत ते फॉलो करायला लागा. तुमच्या चांगल्या सूचनांचं स्वागत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.